सातारकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी श्रीनर राजेंनी नेहमीच प्राधान्य दिलं. सौ वेदांतिका राजे मताधिक्याने विजय करण्याचा नागरिकांनी केला निर्धार. सातारा हद्दवाढ मंजुरी, कास धरणाची उंची वाढ, मेडिकल कॉलेज, शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण अशा महत्वाकांक्षी विकास कामे आमदार श्रीनरसिंह राजेंच्या पाठपुराव्यातून मार्गी लागलेली आहेत. सातारा शहराचा विकासात्मक कायापालट करतानाच सातारकरांच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करत आहेत. सातारा जावली मतदार संघांचा सर्वांगीण विकास करताना श्रीनरसिंह राजेंनी सातारकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. सातारकरांनी श्रीनरसिंह राजेंना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन सो वेदांतिका राजे भोसले यांनी केले. सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीनरसिंह राजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरामधील विविध भागांमध्ये पदयात्रांचा धडाका सुरू आहे. रविवारी सकाळी सुरुची बंगला, कोटेश्वर चौक, जाधव आवाड, ऐक्य प्रेस, बुधवार नाका, लकडी पूल ते पाशेक पाटी अशी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवसेना शिंदे गट, आरपीआय सह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, दोन्ही आघाड्यांचे सर्व आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पदयात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात येत होते. पदयात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाल्याने पदयात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप आले होते. वेदांतिका राजेंनी पदयात्रा मार्गावरील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला. वेदांतिका राजे म्हणाल्या, आपल्या ऐतिहासिक सातारा नगरीच्या विकास कामांच्या माध्यमातून कायापालट करून दोन्ही राजांनी साताऱ्यातील सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित ठेवण्याचे काम केले आहे. सर्व धर्म समभाव या न्यायाने सर्वांना समान धरून गटतट न मानता प्रत्येक भागात विकास कामे मार्गी लावण्यात आलेली आहेत. आपल्या शहरासह संपूर्ण मतदारसंघात विकास कामांचा झंझावत असा सुरू राहिला पाहिजे. विकास पर्व पुढेही अखंडपणे सुरू राहिले पाहिजे यासाठी श्रीनरसिंह राजेंना विक्रमी मताधिक्याने विजय करा असे आवाहन संवेदांतिका राजे भोसले यांनी केले. सोमवार दिनांक 11 रोजी सकाळी 11 वाजता सेनॉर चौक, आंदेकर चौक, बाबर कॉलनी, डॅनी पवार, झेंडा चौक, बाळासो भुजबळ घर, भैरवनाथ मंदिर पटांगण ते जगन्नाथ तीर्थ घर अशी पदयात्रा रात्री 8 वाजता धीरज झाणे मंगळवार तळे येथे सभा होणार आहे. पदयात्रा आणि कोपरा सभेला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.